जाती त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या होत्या. ज्यावेळेला संभाजी महाराजांचे तुकडे त्या भीमा नदीच्या बाजूला टाकले, त्यांची आतडी टाकली नदीमध्ये, सगळी कातडी टाकली, आणि औरंगजेबाचा हुकूम होता की जर संभाजीच्या देहाला कुणी जर हात लावला, त्याच्या अंगाला जर कुणी त्या तुकड्याला स्पर्श केला तर त्याला ठार मारलं जाईल, आणि त्यामुळे दिवसभराचं रक्तमांस पडलेलं. पण त्या दिवशी पलीकडच्या जू वडू बुद्रुक मधल्या बायका एकत्रित जाग्या झाल्या आणि गावच्या पाटलीनीकडे गेल्या आणि म्हणाल्या की आमच्या माळामध्ये, आमच्या नदीमध्ये शिवाजीच्या बाळाचे जर रक्ताचे तुकडे पडलेले आहेत आणि शत्रूला घाबरून जर आमचे मर्द हे खऱ्या अर्थी नामर्द झालेले आहेत, चला आपण सगळ्या एकत्रित जाऊया आणि शिवाजीच्या बाळाचे ते तुकडे गोळा करून आणूया. आणि मग त्या वडू बुद्रुक मधल्या सर्व बायका नदीमध्ये उतरल्या आणि पहाटे त्यांनी शिवाजी महाराजांच्या राजपुत्राचे, संभाजी महाराजांचे सगळे तुकडे गोळा केले आणि गावच्या चावडीवरून आणून जाळायचं ठरवलं. त्यावेळेला गावच्या पाटलांनी विरोध केला की माझ्या रानामध्ये जर संभाजीचं दहन केलं तर औरंगजेबाची अवकृपा होईल आणि मला राजाची अवकृपा नको आहे, म्हणून त्यांनी विरोध केला. तेव्हा त्या गावातला एक महार वतनदार, महार मनुष्य पुढे आला आणि म्हणाला, अरे शिवाजी आणि संभाजीसाठी आमच्या अनेक पिढ्या मेलेल्या आहेत आणि मी मेलो तरी चालेल, पण त्याच्या जो मृतदेह आहे त्याला भडागडी माझ्याच मातीमध्ये द्या आणि माझी माती पावन होऊ द्या. म्हणजे खऱ्या अर्थी आपल्या पदाचा, आपल्या प्रतिष्ठेचा, आपल्या संपत्तीचा, आपल्या स्वार्थाचा विचार न करता सामान्य माणसांनी, सर्व जाती धर्माच्या माणसांनीच हा शिवधर्म घडवलेला आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मी सुरुवातीला सांगत होतो त्याप्रमाणे मी गेल्या निवडणुकीला मद्रासच्या केंद्रीय निवडणूक आयोगानं मला इलेक्शन ऑब्झर्व्हर म्हणून नेमलेलं होतं. जिंजी नावाचं गाव, त्या गावामध्ये मी गेलो आणि मी मराठा आहे म्हणजे महाराष्ट्रीयन आहे म्हटल्यावर गावातले सगळे लोक माझ्या भोवतीनं गोळा व्हायचे. आणि मग मला कारण असं कळलं की औरंगजेबाच्या नंतरच्या काळामध्ये राजाराम महाराज मद्रासकडे गेले होते आणि जिंजीला त्यांचं वतन होतं, जिंजीला जागिरी होती आणि जिंजीला दूर मद्रासमध्ये त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीनं राज्य केलेलं होतं की आज सुद्धा त्या गावातले लोक आमच्या गावावर शिवाजीच्या बाळाचं राज्य होतं म्हणून मोठ्या अभिमानानं सांगतात. याचा दुसरा अर्थ असा की मराठे म्हणजे निव्वळ लुटारू होते, दरोडेखोर होते असा जो आरोप केला जातो तो खोटा आहे. अगदी मद्रास पासून ते अटकेवर झेंडा आमच्या लोकांनी रोवला. अटक नदी म्हणजे कुठं, जिथं एका पाहिजे पाणीपतचं जे युद्ध, ज्या युद्धामध्ये शिदना किनानदार यांनी शौर्याची गाथा लिहिली. अरे कुठं हे पाणीपत, दिल्लीपासून 80 किलोमीटरवर एवढं लांब आहे. पहिल्यांदा मी पाणीपतला गेलो 1986 ला, त्यावेळेला विमानाचं तिकीट 860 रुपये होतं. आता मला वाटतं लक्झरीला जवळजवळ तेवढंच इथून मुंबईला लागतं. त्या काळामध्ये कुठंही कुठल्याही नदीवर पूल